नमस्कार मी दीपाली के डब्ल्यू न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी के डब्ल्यू इलेवन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा के डब्ल्यू इलेव्हन न्यूज आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील नांदुरकी बुद्रुक येथील झोटिंग बाबा मंदिर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा पद वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे व राहता तालुका अध्यक्ष दिनेश राजे शेळके यांच्या हस्ते ही पदे वाटप करण्यात आली बबनराव डांगे यांना राहता अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना योगेश मगर यांना राहता तालुका कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोमनाथ चौधरी यांना राहता अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना अथर्व शेळके यांना उप राहता तालुका अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना रोशन राजे गव्हाण यांना डोराळे शाखा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष श्री विक्रम दाभाडे यांना नांदुर्की बुद्रुक कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तसेच अमोल रोहन यांना साकोरी उपशाखा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष हे पद पदांवर नियुक्त करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे राहता अध्यक्ष श्री दिनेश राज शेळके प्रहार दिव्यांग क्रांती राहता तालुका अध्यक्ष श्री भाऊ नाथ गमे प्रहार जनशक्ती पक्षाचे राहता तालुका मार्गदर्शक मेजर श्री सुनील देशमुख सर तालुका संघटक श्री वसंतराव काळे तालुका समन्वयक श्री जगन्नाथ मामा सरोदे साकुरी शाखा अध्यक्ष श्री सतीश रोहम व आजच्या पक्षाच्या बैठकीचे उत्तम नियोजन करणारे तालुका सरचिटणी उपस्थित होते आज आम्ही पक्ष राहता तालुका तर्फे शेतकरी संघटना असतील विद्यार्थी संघटना या प्रकारच्या अनेक नियुक्त्या दिलेल्या आहेत कमीत कमी, कमी सहा ते सात नियुक्त्या दिल्या तर माझी एकच विनंती आहे आज ज्या नवीन पदाधिकाऱ्यांचे प्रहारमध्ये आम्ही स्वागत केले आहे ज्यांच्या नियुक्त्या दिल्या त्यांनी इमानदारीने व लोकांच्या आडी अडचणी समजून ठोस निर्णय कसा लागेल याप्रमाणे काम करावे व त्यांना आमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आज राज्यमंत्री बच्च भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष राहता तालुका तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या आज नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये विद्यार्थी त्याचप्रमाणे शेतकरी त्याचप्रमाणे विविध शाखा अध्यक्ष यांची नेमणूक केली त्यानंतर ही मिटिंग आठवून आम्ही तहसील कार्यालयात राहत या या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार श्री कुंदन हिरे यांचा सत्कार त्यांना जी राज्य नोंदणी राज्य मतदान नोंदणीचा नू, जो सहायक राज्यव्यापी पुरस्कार उत्कृष्ट नोंदणीबाबत जाहीर केलेला आहे त्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले त्याचप्रमाणे तालुक्यातील जे विविध प्रश्न आहेत दिव्यांगांचे डोलचे प्रश्न त्याचप्रमाणे रेशन कार्डचे जे प्रश्न होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अंत्योदय योजनेचे जे, योजने जे दिव्यांग लाभार्थी आहे त्या संबंध त्या संदर्भात तहसीलदार दालनात आमची मिटिंग झाली आणि सर्व काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी तहसीलदार हिरे नेहरे त्यांच्या सहकार्याने आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे राहता तालुका प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जे विविध नेमणुका नवीन युवकांच्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या झाल्या त्या सर्वांनाही सर्वांच्या मी पक्षात हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद जय प्रहार